मै तेरा मित्र मित्र तू मेरा तू नागन मै सपेरा चला खूप झालं खेळणं आता काम करायचं अरे गाठ सुटते तुमची <laughs> परत गाठ मारी आपण परत सुटलं तर गाठ मायाशी लक्षात ठेव हो। चाल तिकडे वा शाबास काम करूया काम आला अजगर आला काय काय काम आहे काय ऑफिस आहे की काय फोन का उचलत नाही तुम्ही ओ मगा एक माणूस सारखा फोन करतोय मी मुंगूस आहे मला वाचवा सापापासून इतका थडकलास मूर्ख बावळट आणि तुम्हाला सांगतो गप्पा सा आमचा आडनाव मुंगूस आहे तो माझा नवरा होता बाई भावना पोचल्या मला सांगा कुठे साप आलाय साप हां देअर यू आर गप्पा कसा तुमचं ते हे कुठे काय पाहिजे तुम्हाला पुंगी कुठे हो अरे काय गारुडी आहे का नाही पुंगी कुठे नंतर विचार लुंगी कुठे आहे नाही नाहीये तर ठीक आहे हे घ्या हे काय आहे ही गाजराची पुंगी वाजली तर वाजली ना तर मोडून खा <laughs> चला मणी खेळून झालं आता साप पकडा खेळूया हो पकडायचं कुठे साप ना आ, साप माझ्या घरी आहे पण तुम्ही कसा पकडणार तू साप पकडणी एक कला आहे अहो नाही म्हणजे मला शिकायची ती कला अरे ती काय रांगोळी आहे का माझ्या घरात आलाय साप तो तुम्हाला पकडायचा आहे असं सांगा ना बर आता पटकन सांगा साप दिसायला कसा होता साप ना अहो वर्णन सांगा वर्णन रंग बिंग सांगायचा कसा होता तो हा तो बघा त्याच्या अंगावर ना असे काळे पांढरे काळे पांढरे असे चट्टे पट्टे होते mm. आणि ना अशी शेपूट होती लांब सडक झुकेदार mm. असेल अगदी आणि ना तो असा असा किंकाळला आणि बाई घरात नाक घुसलाय का झाबरा घुसलाय नीट आठवण सांगा तो साप कसा होता दिसायला हा आठवलं तो ना असा गोल्डन कलरचा होता तशी अशी आयाळ होती अशा अरे हे वर्णन झालं वर्णन काय हो तुम्हाला कधी साप चावलाय नागोबा चावला नागोबा मग तुम्ही मग नंतर काय झालं पब्लिकची डिमांड आली पत्र आले यांना जिवंत करा यांना जिवंत करा यांना जिवंत करा करत मला जिवंत केला अरे काय सिरियल आहे का ही परत जिवंत व्हायला ठीक आहे ना ठीक आहे मग तुम्ही काय काय केलं काय मग काय झालं काय केलं डायरेक्ट आयसीयू आय सी यू मी गेला तुम्ही तो मला गप्प बसतोय अठ्ठेचाळीस टाके पडले बोला देर यु आर मी यार काय फोटो रेकॉर्ड काढलाय तुम्ही बोललात ते अच्छा याच्यावर काय रेकॉर्ड डान्स करणार का तुम्ही अहो मी सरपोच आले तुम्ही ज्या सापाला चावलात ना तो आमच्या सरपोद्याना जखमी अवस्थेत पडलाय आणि तो जखमी कसा झाला त्याचा हा पुरावा आहे या पुराव्याचं करणार काय तुमच्यावर केस करणार